सातपूर पोलीस एकीकडे गुन्हेगारीवर बचक निर्माण करत असताना अशोकनगर परिसरात सूरत टेक्सटाईल नावाच्या साडी दुकानाचं शटर तोडून सुमारे 80 ते 90 हजारांचा साड्यांसहचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. यात चोरी करणाऱ्या महिलाच दिसून येत असून या चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. कल्लू चंदाराम चौधरी यांचं अशोकनगर येथील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी सूरत टेक्सटाईल हे दुकान आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दुकान आहे. या दुकानापासून हाकेच्या अंतरावरच सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी अशोकनगर पोलीस चौकी आहे. 10 तारखेच्या रात्री या दुकानात महिलांकडूनच चोरी झाल्याचं निदर्शनास आलंय. बुधवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता शटर अर्धवट असल्याचं दिसून आलं. हा प्रकार उघडकीस आला. या चोरीत महिलांचा सहभाग असल्यानं सातपूर पोलिसांसमोर एक आव्हानच आता निर्माण झालं आहे. दुकानाचे मालक कल्लू चौधरी यांनी याविषयी अधिक माहिती दिली. बाकी मेरी दुकान का नाम सूरत टेक्सटाईल मार्केट अशोकनगर नाशिक. बाकी मेरी दुकान के अंदर 10 तारीख को रात को चोरी हुआ है. उसके अंदर येवला पैटनी और केटलॉग साड़ी परकर ये माल चोरी हुआ है. कम से कम 90 हजार के आसपास चोरी हुआ है. बाकी पुलिस ने जल्दी जल्दी कार्रवाई होना चाहिए. और दुकान के अंदर CCTV कैमरा भी था. उसके अंदर एक महिला, उसके अंदर दो हाथ के जो अंदर झोला भी था, दोनों दो तीन झोला भर के वो लेके गई है. क्या CCTV कैमरे के अंदर उसका चेहरा पूरा क्लियर नहीं दिखाई दे रहा. सातपूर पोलीस या तपासाचा छडा कसा लावतात हेच बघणे आता उचित ठरेल. वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सातपूर.